मित्रांनो, अजय देवगण सरांचा पिक्चर मैदान हा मूवी बघायला मला जायचं होतं. पहिल्या दिवशी जाणार होतो पण माझं काहीतरी काम होतं म्हणून मला फ्रायडे सॅटर्डे जायला नाही मिळालं. पण मला संडेला मी नक्की जाणार. पण जाता जाता इथे जे फायर ब्रिगेड जे आहे ते चालले टेस्टसाठी, डेमोसाठी, म्हणजे त्यांचे काय बोलतात ना ड्रिल असते, ड्रिल काहीतरी त्याला बोलतात ते असते, तर त्या हिशोबाने एवढे सारे फायर ब्रिगेड बघून आश्चर्य झालो आणि तिथे गाडी उभी केली. म्हणलं पहिला ह्यांना जाऊ दे जरा बघू, कारण एकदम एवढं सगळं असं लोकांना असं वाटेल इमर्जन्सी आहे पण हे ड्रिल आहे. तर चला आपण जाऊ पिक्चर मूवी बघायला. लास्ट टाईम पण गेलो होतो मूवी बघायला तेव्हा तुम्हाला सांगितलं तसं काय झालं नाही बघणं, कारण की कामामध्ये बिझी. सुजलची शायनिंग चालू आहे इथे, केसन बिसनची एकदम कडकमध्ये. आला तुमचा भाऊ मैदान मूवी बघायला, इथे एकटा बसलाय सुजल. तिथे तिकीट काढतोय कडकमध्ये एकदम कायदेशीर आणि इथे तिकीट काढून झालेलं आहे. तिकीट काढता काढता सुजल डायरेक्ट पुढे गेलेला आहे आणि तिकीट त्यांना दिली नव्हती. सुजल बोलला, अरे भाई त्यांना तिकीट तर दे, एवढी काय घाई आहे. तर सुजल पण एक्साइटमेंट असतो अजय देवगणचे पिक्चर, म्हणजे कोणतेही पिक्चर असू दे ते थोडेसे नॉलेजेबल असतात. आता जसं हा फुटबॉलचा पिक्चर आहे तर खूप छान वाटलं आहे. ताई आम्हाला ओळखतात, आम्ही पण त्यांना ओळखतो. खूप छान असं इकडे आलो तर ते आम्हाला हाय बाय जरूर करतात. पाण्याची बॉटल घेतली कायदेशीर आणि नंतर मग पाण्याची बॉटलमध्ये पाणी एकदम कडकमध्ये पिलो पहिला. म्हणजे आपल्याला काय टेन्शन नाही पाहिजे, एकदम मूवी बघायला बसलो तर स्टार्ट टू एंड आपली पलक झपकत नाही जेव्हा अजय देवगण सरांची मूवी असते तेव्हा. आणि तुमचा भाऊ फायनली गेला इथे मूवी बघायला. इथे सीट खाली होत्या कारण की आम्ही एकदम लवकर आलो होतो म्हणून, आणि नंतर 5-6 सगळ्या सीट खाली होत्या. थोडा वेळ इथे बसलो आम्ही इंटरवलच्या अगोदर. इंटरवलच्या अगोदर बसल्यानंतर आम्ही गेलो लगेच मागे इंटरवल झाल्याच्या नंतर एकदम फुरसतमध्ये बसायला. पण सध्या मूवी चालू झालेला नाही आहे बघा, तोपर्यंत आम्ही आमच्या सीटवरच बसलो होतो. फुल फुरसतमध्ये मैदान मूवी चालू झालेला आहे. खूप छान असा इमोशनल मूवी होता. 3 तास तुम्ही फक्त सीटवर बसून तो मूवीकडून तुमचं लक्ष हटणार नाही. अजय देवगण सरांनी एवढी कायदेशीर कडक ॲक्टिंग केली की तुमच्या डोळ्यातून पाणी आल्याशिवाय जरा पण राहणार नाही, एवढी कडक ॲक्टिंग आहे. फुटबॉलमध्ये जे फुटबॉल प्लेयर्स आहेत ते पण खूप जी जोड लावून आपला मेहनत करून फुटबॉल तिथे खेळत होते आपल्या भारतासाठी गोल्ड मेडल आणण्यासाठी. आणि खूप छान असा मूवी आहे बघा. हा अजय देवगणचा जो सीन आहे तो बघून थोडासा बोलतात ना इमोशनल, पूर्ण इमोशनल मूवी आहे. लास्टला एकदम तुमच्या पण डोळ्यातून पाणी आल्याशिवाय तुम्ही राहणार नाही, कारण की खरंच एक कोचचं काम काय असतं हे दाखवलेलं आहे अजय देवगण सरांनी याच्यामध्ये त्यांची भूमिका करून. आणि खूप छान असा मूवी होता. 3 तास तुमचे डोळे झापणार नाही असे. आणि तुमच्या भावाला थोडा, तुमचा भाऊ इमोशनल झाला असा थोडा व्हिडिओ बघून एकदम, कारण की जेव्हा लास्टला मॅच जिंकते तेव्हा तुमच्या भावाने कायदेशीर शिट्या बिट्या मारलेल्या तिकडे. बघितलं नाही की कोण ओरडेल काय ओरडेल, चाल भेंडी आपलं, म्हणजे एक एक्साइटमेंट असते त्या हिशोबाने. आणि लास्टला जेव्हा ते लोक फुटबॉल जिंकतात, तर फुटबॉलची मॅच जिंकतात, तेव्हा खूप मजा येते. सगळ्यांनी सगळ्या ॲप्रिशिएट करतात, सगळे टाळ्या वगैरे वाजून मस्तपैकी पिक्चर एन्जॉय करतात, मूवी एन्जॉय करतात फुल. आणि थोड्या वेळासाठी मला थोडासा इमोशनल झालो तुमचा भाव, कारण की तो सीनच तसा होता. तुम्ही पण जेव्हा जाल आणि मैदान मूवी बघाल तर तुम्हाला पण असंच वाटेल थोडंसं इमोशनल झाल्यासारखं. सुजल माझा व्हिडिओ घेतो, मी जरा भाई हे नको सगळे सीन घेऊ, थांब जरा मला जरा मूवी बघू ते कंडकमध्ये. आणि फायनल जेव्हा ते जिंकतात अजय देवगण सर, जे ॲक्टिंग, बापरे कडक ॲक्टिंग, एकदम कायदेशीर ॲक्टिंग जी केलेली आहे त्यांनी एकदम. आणि आपले फेवरेट आहे याच्यामुळे बोलत नाही, पण ॲक्टिंग पण कडक केलेली आहे. आणि खूप छान वाटलं मूवी बघून आम्हाला. आणि खरंच आजूबाजूचे लोक होते, मी शिट्या वगैरे मारत होते माझ्याकडे बघत होते, तर ह्याला काय झालं अचानक भयानकमध्ये. तर विचारून मूवी संपला तर तुम्ही बघितला नसेल अजय देवगणचा मैदान मूवी तर नक्की बघून घ्या. मी तर आता मूवी बघितलेला आहे, खूप छान मस्त.